मिळत एवढी जांभळं आणि इकडे बघा भरपूर खाली पडले पण ती खराब आहेत आणि ही बघा ही जांभळ. सो आम्हाला तर एवढी जांभळं मिळाली स्वामी आता. आंबे सो इकडे मम्मीने तर आंबे पण आणलेले आहेत. सो हे बघा हे तुम्हाला एकदम जबरदस्त मस्त एक ट्रिक दाखवतो. अशी एकदम कापाई झाला आणि अशी खाण्यात येणार एकदम मजा येते. हे बघा बघा तर इकडे बघताय ना जसं टी व्हीमध्ये दाखवतात एकच नंबर. नमस्कार मंडळी, मी सौरभ. मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी सौरभ. तर मंडळी तुम्हाला टायटल थंबनेलवर ना कळायचं असेल की आजचा ब्लॉग आपला काय असणार आहे. तर उद्या तारीख 3 जून. सो उद्या वटपौर्णिमा आहे. सो इकडे पाठीमागे येते बघा मम्मी चालल्या आहेत तिकडे ते साहित्य सगळं आणायला, म्हणजे जी फळं लागतात ना जंगलातली आपली ती से फळं आता आणायला चालले. म्हणजे आळू, करवंद, जांभळं, अजून आंबा, फणस. फणस तिकडे आम्ही काढलं आहे. सो अशी आपली जी जंगलातली फळं असतात ना ती काढण्यासाठी आम्ही आता जातो आहे. सो आपण आपले करवंद तर आपण भरपूर बघितलेच, आळू पण एकदा आपण आता उसरी गेली तेव्हा बघितली होती. पण आता आपण उद्या आहे ना वटपौर्णिमा आहे. सो मम्मी वटपौर्णिमेची जी मम्मी तयारी आहे ना ती तुम्हाला दाखवतो. सो चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सो आम्ही इकडे आहे ना आता मित्र पण आणखी निघाला आहे आणि त्यांनी आता गरकाड घेऊन आला आहे. सो आपल्याला ती गरकोडा पण ती जाव आपल्या ह्या साईडला जे आहेत ना आळू ते ओढण्यासाठी आपण घेतलेले आहे. सो चला म्हणजे ना त्या आधीच आपल्या चॅनलवर नवीन असेल ना आपली चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला नक्की यूज करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला सर्वात पहिले मिळते. सो चला. सो इकडे आता मम्मी झालं पहिले कुठं जाव इकडं जा ना बघूया. हो बरीच होती इकडं. सो इकडे बघतोय आपण करवंद पण ह्या साईडला नाही, इथे खालच्या जागेवर जाऊ इथे नाहीत. हा ती पिक्की वाट दिसत नाही मला कुठे जास्त नेमकीच दिसत. हा बरोबर जरा जरा माझ्याशी तिथंच जवळ आहेत खालती, ती जरा उंच आहेत. हो आम्ही आहे ना आता पहिल्यांदा करवंद काढायला जातोय आणि मग नंतरला जांभळं आणि आपली जी आळू आहेत ना ती तिकडे वरती, म्हणजे आम्ही पहिल्यांदा खालती जातोय आणि तसे बरोबर वरती परत रिटर्न घरी. सो पहिल्यांदा आपण करवंद जागेवरती जाऊया. इकडे आहे ना आता मम्मी करवंद काढते. आपल्या काही जास्त लागणार नाहीत, आपण फक्त आता जी वटपौर्णिमेची उद्याची मम्मीची तयारी आहे ना ती तुम्हाला दाखवतो. सो आजचा आपला हा स्पेशल ब्लॉग असणार आहे आपल्या वटपौर्णिमेच्या तयारीचा. सो इकडे आता हो तो आतमध्ये पण आहे की नाही तिथं बघा आतमध्ये. सो इकडे येतो मम्मी. हां हां ह्याच्यावर पहिल्यांदा आहे ना, म्हणजे तुम्ही बघितलं असेल ना व्हिडिओ, तर पहिल्यांदा आपण ह्याच करवंद जाळीवरती पिक्की करवंद यावर्षी खाल्ली होती. सो इकडे आता आपण ह्या साईडला अजून आतमध्ये आहेत पण ती जरा उंच आहेत, काय काय सुकली सुद्धा. इकडे आहेत ना मम्मी पुढच्या करवंद जाळीवरती भरपूर करवंद आहेत. हे बघा ह्याच्यावरती आहेत ना भरपूर आहेत. ही बघा मंडळी काळी मैना फुल काळी काळी करवंद एकदम. आपण काय गारकडे वरतो काय. हा बड बाय खालती घे जे आपली निंजा टेक्निक आहे आपली. हा वड मग डायरेक्ट पूर्ण फांदी झेल घालते वड. सो इकडे आहे किती पाहिजे आपल्या करवंद मग आजीला पण देत्या. सो करवंद आहेत ना आम्हाला बस झाली थोडीशीच काढली उद्यासाठी फक्त मम्मीला. सो आपण आता जाऊया तिकडे थोडीशी वाडाची पानं आणि
नंतर वरती जांभळा काढायला जाऊया. सो चला, आता आपल्याला ना उद्याच्या वटपौर्णिमेसाठी काय काय साहित्य लागतं ना ते सांगणार आहे. सांग काय करायचं. आंबा, फणस, करवंद, जांभळं, आळू, परत वडाची पानं, अजून काजू, काळे मणी. ओके, आणि जांभळं सांगितलं. सो आपण आता आहे ना आपली करवंद एक फळ आपला काढून झालं. सो आता आपण जातोय आपली आळू काढायला. सो आळूचं झाड तुम्हाला दाखवलं होतं मी, सो आम्ही तिथं फटाफट जाऊन आता आळू काढतो आणि मग आम्ही जांभळं काढायला जाणार आहे. सो आंबे तर आपल्याकडे आहे, फणस तर आपल्याकडे आहेच, काजू पण आहे. सो पहिल्यांदा फटाफट जाऊन आपण आळू काढूया आणि मग जांभळं काढायला जाऊया. सो आपण आता आहे ना आलो आहे आळू काढायला. सो आता आपण आळूची झाड होती बघूया आपल्याला किती आळू भेटतात. सो आपण आहे ना 4-5 आळू काढायचे आहेत, जास्त पण नाही घ्यायचे कारण आपल्याला फक्त मम्मीला उद्याच्या वटपौर्णिमेसाठी पाहिजेत. सो हे बघा, तर ते आळू झाडावरती आहे तिकडेवरती आळू. सो आपण ते फटाफट काढून घेऊया. नाही नाही बघा, आता इथे एकाच जागेवरती आपल्याला 3 आळू भेटलेत, अजून 1-2 काढूया आणि मग नंतर जांभळं आणि जाऊया. सो हे बघा, एकाच आळू एकाच झाडावरती 3 आपलं आळू भेटले एका फांदीवरती. अजून इकडे ह्या साईडला पण आहेत कुठे कुठे बघ. अबे तो समोर तिथं ते खराब झाले असेल ना, आहे चांगला. सो आपल्याला एक पिक्का आळू दाखव मी पिक्का. सो बघा, पिक्का आळू एकदम जबरदस्त. आणि हे 4 झाले ना, अजून तू आहे पिक्काचं एक आहे अजून तिथं तो समोर हो. सो हे बघा, आपल्याला अजून एक आळू भेटलेला आहे. सो आपले 5 आळू कम्प्लीट झाले, 4 कच्चे एक पिक्का. बघा आपल्याला इथं आपल्या आळूची आपले काम एक झालेलं आहे, आळू भेटलेलं आपल्याला. आणि पटापण ह्या फळं आता गोळा केलेले, आपण 2 फळं तर झाली गोळा करून, फणस तिकडे आहेच. आता आपण पटकन जांभळं काढायला जाऊया. सो चला फटाफट. सो आम्ही आता जातोय तिकडे जांभळे काढायला. सो चला तुमच्याकडंच. आता वडाची पाने पण काढूया, वडाची पाने मम्मी तिकडे काढणार वाटतं. आपण पहिल्यांदा जांभळं काढून घेऊया. सो चला, ह्यावर्षी आहे ना जांभळं झाडं काय आपण गेलेलो नाही अजिबात. सो जांभळंपर्यंत आपण काढूया, मस्त हवा सुटली. तर आम्ही आमच्या इकडे आलो होतो मैदानात, हा बघा पाठीमागं आमचं मैदान आहे क्रिकेटचा, होळीच्या माळ्यावरती. सो चला, आपण आता पहिल्यांदा करवंद काढून झाली आपली, आपण आळूसुद्धा काढले, फणस तर काढलेलं आहे, बाकीचे फळंसुद्धा काढले. पण आपण पहिल्यांदा आता जांभळं काढूया, जांभळं आपण काढली नव्हती. सो चला जांभळं काढूया. आम्ही इकडे मस्त ना क्रिकेट खेळायचो. सो केवढं मोठ्याचा मोठा मैदान आहे आमचा, हे बघा मस्तपैकी. आणि इकडे बॅटिंग. आम्ही तर जातोय जांभळं काढायला. जांभळं इथं जांभळी झाड आहे, ह्याच्या आहेत ना वे. तर बघूया आपण किती मीटर आपल्याला जांभळं. हा बघा, हा इथं जांभळाचं झाड आहे, बघूया आपल्या मिळतात काय ते. बघा जांभळी झाडावरती जांभळं आहेत पण भरपूर उंच आहेत. सो तिथपर्यंत आता आपण काय करायचं तो विचार करतोय मी. ते बघा तिथे आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा जांभळं तर आहेत पण ती खूपच उंच आहेत. सो बघूया आता आपण कशी जांभळं काढूया ती. चालू केले. सो म्हणजे ना आता आपण दगड घेतलेला मस्त आणि तो सरळ थेट मारून जांभळा नव्हती, आपल्याला हाच एक पर्याय जांभळं पाडायचा होता. हो हो, दगड तर मारला पण जांभळे 2-3 पडले. आपण दाखवतो पण ते ब्लास्ट झाले, पडल्या पडल्या त्यांचा कोठडा बाहेर आला. हे बघा, सो असं झालेलं आहे काय त्यांची हालत पडल्यामुळं. आपण पडद्याला मारूया दगड. आ वा वा म्हणजे
काही त्या जांभळावरचे लय उंच होते, मग ते दगड मारला आम्ही, पण लपडा आला, ते काही पडलेत नाहीत लगेच, आणि पडले ते सगळे फुटत होते. सो आम्ही आता दुसऱ्या जांभळीवरती आलो इथं, तर त्याच्यावरती आपण बघूया. सो इकडे आलो आणि पाठीमाग वाडाचं झाड. ह्या वाडा झाडाबद्दल भरपूर आमच्या आठवणी आहेत लहानपणीच्या. हा इथे ह्या वाड्याच्या पारंब्या आहेत ना, सो आम्ही इकडून असे पारंब्या घेत असं जायचो मस्तपैकी. आणि ते पण कुठून माहिती आहे का, या फांदीवरून इथून असं डायरेक्ट वाड्याची पारंबी पकडून डायरेक्ट पुढं असे ह्या साईडला. सो पुढे यायची, पण त्या आता पारंबे आहेत ना जमिनीमध्ये गेल्या बघा पूर्ण. आता कोणी खेळत नाही त्याच्यामुळे ते आता पूर्ण जमिनीपर्यंत खालती आता मुळं त्यांची गेलेली आहेत. सो पर्यंत अशी भरपूर पोरं इकडे खेळायची, सो त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नसायचा. सो बघूया आपण जांभळं आपल्याला किती जांभळं मिळत आहेत ते. पंडे आहे ना, आपण आता ह्या जांभळी झाडावर आलो आहे. सो तिकडे पण बघितली आतमध्ये, पण नाही भेटली. सो आपण फिरलो आणि पुन्हा एकदा आपण ह्यावरच्या जांभळी झाडावरती आलो आहे. सो आपण आता पाडूया. मिळत एवढी जांभळं आणि इकडे बघा भरपूर खाली पडले, पण ती खराब आहेत. आणि ही बघा ही जांभळं. सो आम्हाला तर एवढी जांभळं मिळाले. सो आम्ही आता पॅकअप करतोय, आता जाऊया घरी. सो हे बघा एवढी आपल्याला जांभळं मिळाले आहेत. आणि आता आपण ते एका पानामध्ये घेतलेले आहेत. आता घ्यायचं. सो भरपूर मिळाली, वरती आहेत भरपूर अजून. हे बघा तुम्हाला जवळून दाखवतो, पण ते प्रॉब्लेम असा आहे की ते पडत नाहीत लगेच. किती भेटली, एवढी भेटली ना सुधारणा. ओके, एकच नंबर जांभळं. हा बघा आपला आता आहे ना, अरे बापरे एक जांभूळ पडला. सो आपण आता एवढे जांभूळ आणलेले आहेत आणि अजून अभिकडे पण आहेत. भेटलं पण ते असे ब पडले, ते सगळे फुटलं. आपण आहे ना आता सगळी आपली जांभळं झाली काढून, करवंद झाली काढून, आणि आळू झाले काढून तीन, आणि नंतर फणस एक काढला आहे तो पण दाखवतो तुम्हाला. आणि इथं राहिलं काय फक्त नाही, काजू बी पण आपल्याकडं आहे. अरे ही मजबूतच बांधलेली कवाडी. कुठे आहे इकडून नाही. सो आपल्या ह्या अशा गावाकडच्या कवाड्या बारक्या बारक्या. आणि आपण आता आलो आहे पाठच्या भागामध्ये आपल्या इकडं, आणि वडाची पानं. सो आपल्या वडाची पानं लागणार पाच, आपण दहा एक घेऊन जाऊया. आणि अशा तऱ्हेने आपण मम्मीसाठी जे उद्याला वट पौर्णिमेसाठी जे आपल्याला तिला पानं वगैरे जे फळं वगैरे लागणार आहेत ते आपण सगळे आता तिला जमा करून दिलेले आहेत. आता आपण आलो इकडे वडाच्या इकडे, एकदम हातालगतच पानं आहेत, तर आपण वडाची पानं पण काढून घेऊया. इथे मस्तपैकी वडाची पानं आहेत. सो आपण ही डायरेक्टच फांदीच काढलेली आहे. अभर इकडं आम्ही आता फांदीच पूर्ण काढलेली आहे, आणि तिच्यात आपल्याला सावकाशी. सो आम्ही आता तिची पानं थोडी वळतोय. अरे सावकाश, पानं आपण आता तिची काढूया, दहा एक पानं काढूया. सो इकडे आहे बघा, अभि आता इकडे पाणी काढतोय. पानं काढून टाका बघा, किती लागेल जास्त नको, दहा एक काढू गस ती वाया जातील. ती मम्मीला जेव्हा पाहिजे हां मग काढ दहा पंधरा. सो आपण आता ही पानं काढून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय जमा केलं ते. चला. सो आम्ही आता आलो घरी आणि तुम्हाला मम्मी दाखवेल आपण काय काय आता मम्मीसाठी उद्याच्या तिच्या वटपौर्णिमेसाठी मम्मीने काय काय जमा केले ना ते तुम्हाला दाखवतो आता. हे आंबे. सो इकडे मम्मीने आता आंबे पण आणलेले आहेत. आळू आळू करवंद. सो बघा ह्या साईडला आता मम्मीने उद्याच्या वटपौर्णिमेसाठी काय काय जमा केलंय, आळू, आंबे, इकडे जांभळं, करवंद, वडाची पानं, फणस. सो असा हा सगळा रानमेवा त्या आहेत ना. सो काजूच्या बिया. सो असे आपण मम्मीने असते जे उद्याच्या वटपौर्णिमेसाठी तयारी केलेली आहे. सो हे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं. हे काळेमणी असे सगळी मम्मीची आता तयारी झालेली आहे उद्याची वटपौर्णिमेची. तर म्हणजे ना आता आम्ही आलो मम्मीला ते उद्याच्या वटपौर्णिमेची तयारी करून, आणि नंतरला हे बघा मस्तपैकी आता आंबा खाऊया. सो बघा एकदम मस्त आंबा आहे. सो आपण आता कापणार होत आता, आणि आपण ह्याला
कापलेले आहे आणि बघा एकदम जबरदस्त कट करूया आपण. हा 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 एक नंबर. बघा एकदम जबरदस्त आंबा एकदम मस्त पिकलेला आहे. त्या दुसरी फोड पण आपण कापूया. वा 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 एकच नंबर. बघा एक नंबर कलर आला एकदम. सो आहे ना हे तुम्हाला एकदम जबरदस्त मस्त एक ट्रिक दाखवतो. अशी एकदम कापायची झाला आणि अशी खाण्यात येणार एकदम मजा येते. बघा बघा तर इकडं बघताय ना जसं टी व्हीमध्ये दाखवतात एकच नंबर. बघा एकच नंबर एकदम वाटते. आणि चला खाऊया मस्तपैकी. एक नंबर आहे म्हणजे आंबे खाल्या. काय ना परत मी आंबा खाऊन घेतो पटापट. या आंबे खायला. सो बघा ह्याला सुद्धा आपण कापून घेऊया. पटापट आंबे खातो आणि मग भेटतो. अच्छा आपल्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं की उद्याच्या मम्मीची आमच्या वटपौर्णिमा आहे. सो त्यासाठी तिने काय काय जमा केलं. सो अशी 5-6 प्रकारची फळं आणि ती काळेमणी फणस वगैरे जो असा सगळा रानमेवा आहे तो तिने जमा केलेला आहे उद्याच्या तिच्या वटपौर्णिमेसाठी. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे दाखवायचं होतं की वटपौर्णिमेची तयारी जी पूर्वतयारी ती काय काय कशी कशी केली जाते कोकणामध्ये. सो चला आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. भेटू आणखीन एक असे इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.